सर, आता जेव्हा तुम्ही आता आमदार झाला पुन्हा विधान परिषदेचे, आता मंत्रिमंडळाचा विस्तार असा काही जो प्रलंबित आहे, तर त्याच्यामध्ये कर्जत आणि जामखेडला पुन्हा संधी मिळू शकते का, तुम्हाला काय वाटतं? एकूणच राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला जनादेश मिळाला. बरं, परंतु त्या जनादेशाचा अवमान करत अनैसर्गिक सरकार या राज्यामध्ये स्थापन झालं. आणि साहजिकच दोन भिन्न तीन भिन्न पक्षाची जी काम करण्याची मोडस अपेंटिस आहे, ते कुठलाही मिनिमम प्रोग्राम नसताना भिन्न विचाराचे होते. म्हणून जनादेशाचा अनादर करून अनैसर्गिक सरकार राज्यामध्ये आलं आणि त्या पद्धतीनं हे 2.5 वर्षामध्ये सरकार कोसळलं. परंतु देशभराच्या राजकीय इतिहासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बंड झालं. हे बंड असं झालं की अनेक बंड पाहिली असतील की आपण एकमेकाच्या विरोधात झाली, परंतु स्वतःच्याच नेतृत्वावरती अविश्वास दाखत 2/3 पेक्षा जास्त बहुमताने स्वतःच्या पक्षाचे आमदार फुटणं हा या लोकशाहीच्या देशातील सर्वात मोठा प्रसंग महाराष्ट्राने पाहिला. आणि मूळ भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना विचाराचं सरकार आज राज्यामध्ये एकनाथरावजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून हा खऱ्या अर्थानं जनादेशाचा आदर करत हे सरकार आलेलं आहे. आणि त्यामुळं लोकांच्या मनातली कामं आणि लोकांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वतोपरी नेतृत्व प्रयत्न करत आहे. त्याचं जनतेमध्ये देखील प्रतिबिंब उमटताना आपल्याला अलीकडच्या कालखंडामध्ये दिसत आहे. आणि गेल्या 2.5 वर्षात सरकार होतं की नव्हतं अशा प्रकारचं चित्र गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं. पण याच्यामध्ये जो अनेकांना असं वाटतं की जे अनुभवी मंत्री जे 2014 ते 2019 काळामध्ये होते, त्याच्यामध्ये राम शिंदेने अनेक खाती सांभाळलेली आहेत आणि अनेक अनुभव त्यांना आहे, पक्ष संघटनेत काम केलेलं आहे, तर त्यांचा समावेश या नवीन विस्तारात होईल असं तुम्हाला अनेकांना असं वाटतं, तर तुमचा काय अंदाज आहे? मला असं वाटतं की माझा जो 2019 पराभव झाला हो, तो एक योगायोग होता. अनावधानाने झालेला हा पराभव होता. आजही सर्वसामान्य लोकांना कर्जत जामखेडमधल्या जनतेला विचारलं तर कोणतीही चूक आणि कोणतंही काम केलं नाही अशी भावना नसताना देखील माझा पराजय झाला. आणि मग एकूणच जनतेच्या मनातील भावना, पक्ष नेतृत्व आणि संघटना यांनी घेतलेला निर्णय, पुन्हा एकदा मी विधान परिषदेमध्ये आलेलो आहे, त्यामुळं निश्चितच सरकार आल्याच्या नंतर लोकांना वाटणं हे साहजिकच आहे. परंतु गेल्या गतकालखंडामध्ये 5 वर्षात केलेला काम, मी एकमेव राज्यमंत्री असा होतो की कॅबिनेट मंत्री झालो, मी सोडून इतर कोणीही राज्यमंत्र्याचा कॅबिनेट मंत्री झाला नाही. आणि त्यामध्ये गृहराज्यमंत्री म्हणून विशेष उल्लेख करावा लागेल, प्रोटोकॉल मंत्री होतो, माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना फ्लॅगशिप कार्यक्रम ड्रीम प्रोजेक्ट जो जलयुक्त शिवार अभियान होतं, तर ते देखील माझ्याकडेच खातं सर्वाधिक काळ होतं. आणि आकसबुद्धीने महाविकास आघाडी सरकारने त्याच्यामध्ये चौकशी लावली, परंतु काही त्याच्यामधून निष्पन्न झालं नाही. आणि म्हणूनसाठी परफॉर्म मी केलं आहे, प्रूव देखील केलं आहे, आणि म्हणूनच मला विधान परिषदेत घेतलं आहे. यानंतरची काय जे होईल ते शेवटी पक्षनेतृत्व आणि पक्ष संघटनाच आमचं वरिष्ठ